आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या स्थापनेवर महाराष्ट्र शिक्षण सेवा गटबळ प्रशासन शाखा मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गात चार अधिसंख्यपदे निर्माण करण्याबाबत 10 नोव्हेंबर 2022 महत्त्वाचं परिपत्रक. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा, घंटेला बेल ऑल प्रेस करा, तत्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील. महाराष्ट्र अधिसंख्यपदाची निवड केलेल्या उमेदवाराची नियुक्ती 2022 नुसार 21/9/2022 संदर्भानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड जिल्हा निवड समित्याकडून आणि शासनासाठी शासकीय विभागासाठी आणि त्यांच्या दुय्यम कार्यालयासाठी किंवा प्राधिकरणासाठी उमेदवाराची निवड करण्यास सक्षम असणाऱ्या इतर निवड प्राधिकरणाकडून स्पर्धात्मक निवड प्रक्रियेमार्फत शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास ESBS व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या SC BEC उमेदवारांची अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या सर्व प्रवर्गातील उमेदवाराची लोकसेवामध्ये व पदावर थेट भरती करण्यात आली. उक्त प्रवर्गातील अनेक उमेदवारांची स्पर्धा परीक्षेमधील त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्त्या देण्यात आल्या. 2020 पूर्वी जे आरक्षणानुसार जे उमेदवाराची जी निवड केली होती ती परंतु निवड झालेल्या उक्त प्रवर्गातील उमेदवारांना राज्यातील COVID-19 सर्वत्रिक साथरोग व टाळेबंदी यामुळे नियुक्तीपत्र देणे शक्य झाले नाही. शासन निर्णय महाराष्ट्र अधिसंख्य पदाची निर्मिती निवड केलेल्या उमेदवाराची नियुक्ती अधिनियम 2022 सोबतच्या अनुसूचीमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या आधी अखत्यारी रीतीतील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गाचे 4 उमेदवारांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 21/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या स्थापनेवर महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व प्रशासन शाखामधील शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गात 4 अधिसंख्यपदे निर्माण करण्यात येत आहे. 4 सदर शासन निर्णय महाराष्ट्र अधिसंख्य पदाची निर्मिती निवड केलेल्या उमेदवाराची नियुक्ती अधिनियम 2022 अनुलक्षून सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक 21/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील सूचनानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतांक क्रमांक 20/22/11/10/11/47/52/74 हा आदेश डिजिटल सॉफ्टवेअर संक्षेपित करून काढण्यात आलेला आहे. टिवा करपते यांच्या सॉफ्टवेअर निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबूलकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आज यावर आपण डाउनलोड करू शकता.